दोन ऑफिशियल पंच सूर्यकांतजी आढाव गणेशजी बावीसकर या ठिकाणी मैदानात जाताना खरवय संघ नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. हॅलो, पाच षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी तुषार आणि गोकुल जुमटे वांगणी गावकडून सलामीची जोडी. श्री गणेश वांगणी गाव तुषारचा हा संघ सलामीला येतो. तुषार आणि गोकुल पाच षटकांचा सामना असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांनी दिलेल्या निर्णयात कोणतलाही फेरबदल केला जाणार नाही. जर गोलंदाज डाऊट वाटला तर तिसऱ्या पंचाची मागणी केली जाईल आणि जो निर्णय देतील पंच तो निर्णय मैदानात कायम राहील. या ठिकाणी समीरजी सोमणे यांचं आगमन होतं. आम्ही आमच्या शिवसेना चषकात त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला. सुस्वागतम सर्व क्रिकेटर्सचं मनपूर्वक स्वागत. शिवसेना चषक 2019 आजच्या तिसऱ्या दिवसाला मात्र या स्पर्धेमध्ये सुरुवात होते आणि तिसऱ्या दिवसातील पहिला बॉल खरवई वाडी विरोधात श्री गणेश वांगणीगाव. फलंदाजी करतोय श्री गणेश वांगणीगाव. पहिला बॉल हलक्या त्यानं मात्र स्टिअर करतोय. बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागर अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंताक्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मात्र या समालोचनाला आज सुरुवात करतो. इथे बॅकफुटला जाऊन मात्र चेंडू हुक केलाय. पॉवरफुल हुक आहे चेंडू. फाईन लेगच्या दिशेनं आजच्या दिवसातील पहिला दमदार षटकार. थँक्यू डीजे. असं वाटलं की गोकुलनं गोकुलचं ब्रँडेड दूध पिऊन पॉवरफुल षटकार ठोकला दुसऱ्याच बॉलवर. पहिला बॉल डॉट फक्त संयम दाखवला आणि दुसरा बॉल आखूड टप्प्याचा आणि त्यावरती एक लगावला षटकार. सहा धावा धावफलकावर वांगणीगाव विरोधात खरवईवाडी. कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय. फक्त सिंगल रन. हे खूप चांगलं क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट. मोठा फटका आल्यानंतर मात्र इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. गोकुल आणि तुषार साबळे प्रत्येक षटकारास तुषार साबळे यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी वस्ताद यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राईज. गोलंदाजी करतोय बादल. खूप चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूनं उसळी घेतली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल.
पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल वरती षटकार, तिसऱ्या बॉल वरती सिंगल, चौथा बॉल डॉट. बादलची गोलंदाजी चालू आहे. खरबई वाडी टीमचा हा गोलंदाज स्टेट डाऊन द ग्राउंड. ऑफ ड्राईव्हचा हा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे थोडी मिसफील्ड झाली होती, परंतु इतका वेळ नव्हता की डबल इथे होऊ शकली असती. फक्त एक धाव, एकेरी धावसंख्येनं धावफलक जाऊन पोचेल ते 8 वर. 8 धावसंख्या धावफलकावरती, ग्राउंड खूप सुसज्ज. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून हा चेंडू काढायचा होता, व्यवस्थित बॅटवरती चेंडू मात्र आला नाही. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत श्री गणेश वांगणेगाव संघाच्या 9, खरबई वाडी संघाच्या विरोधात. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला, किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या थँक्यू. ऑफिशियल अंपायर्स सूर्यकांतजी आढाव सर, गणेशजी बावीसकर जे आता मैदानात दिसत आहेत आणि या मॅचसाठी रेस्ट येते हेमंत कोळी यांना. tenniscricket.in ची संपूर्ण टीम लाईव्ह कव्हरेज करते या स्पर्धेचं. सेकंड ओव्हर इथे फुलटॉस आहे गोकुळसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्लोप आहे थोडा आणि त्या कारणास्तव चेंडू देखील थोडा वेगाने ट्रॅव्हल झाला. 2 धावा इथे प्राप्त करतायत फलंदाज आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड आहे 11. चांगली सुरुवात म्हणावी लागेल श्री गणेश वांगणेगाव टीमची असं वाटतंय. मॉर्निंग क्रिकेट आहे, हवा देखील चालू आहे, गारवा चालू आहे, कारण गारवा आहे, थंडीचा सीझन आहे. सूर्य देखील आज चांगल्या साथीला आहे, काल सूर्यग्रहण होतं, वातावरणही थोडं खराब होतं, परंतु आज मात्र निखळ एकदम वातावरण, हवेमध्ये गारवा. 11 धावा धावफलकावर. इथे असं वाटलं बॅटची कडा घेतली, परंतु यष्टीरक्षकाच्या अगदी समोर हा चेंडू पडला आणि त्यानंतर बाउन्स घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. धावसंख्या 11, गोलंदाजी करतोय गणेश खरबई वाडी टीमकडून. 5 ओव्हरची मॅच असणार आहे, हा एक वेगळा गट आहे. अखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय, अगोदरच्या ओव्हरमध्ये षटकार, या ओव्हरमध्ये चौकार. या ठिकाणी मंचावर रमेशजी सावंत, चंद्रकांतजी धुळे आणि मोहनजी सावंत यांचं आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत, तसेच कानोर संघाचंही या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. एक खूप चांगली संकल्पना आहे की जे अगदी आपण पाहतोय की चारही दिवसांमध्ये मला असं वाटते पहिली मॅच एक वेगळ्या गटाची खेळवण्यात येते, त्यानंतर मात्र एक वेगळा गट चालू होतो. सुनील गावस्कर स्टँडच्या बाजूला जे गाडी आहेत तिथल्या आरसे थोडे रिफ्लेक्शन करतायत. मी विनंती करेल की ते थोडे मिरर. चांगला बॉल, पंचांकडे जोरदार अपील, परंतु तुम्ही अपील करू शकता मेन अंपायरकडे आणि इथे पंचांनी बाद घोषित केलं. गुड डिसिजन, फलंदाज बाद.
गणेश गोलंदाजी करतोय खरवाई टीमसाठी. सुनील गावस्कर स्टँड मध्ये ज्या बाईक आहेत त्या बाहेर काढायच्या, त्या बाईकचे लाईट समोर पडते, समोर बघा हा तुम्ही तिथेच बाईक बाहेर काढायचे. गणेश गोलंदाजी करतोय, विकेट घेतल्यात आतापर्यंत एक गोकुळची, आणि इथे आपण पाहतोय की आणखी एक डॉट बॉल. आता असं आपण म्हणूया गणेश मात्र खरवई वाडी टीमसाठी सोन्यासारखी गोलंदाजी करतोय, कारण त्याचं टोपण नाव आहे सोन्या. चांगली गोलंदाजी चालू आहे, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि या षटकामध्ये अजिबात त्यानं धावा दिलेल्या नाही आहेत. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक शोधत होता चेंडू, शेवटच्या क्षणी त्याला सापडला. एक धाव जरूर मिळते, टीमची धावसंख्या झाली ती मात्र आता 16. 7 धावा या षटकामध्ये आल्या, पहिल्या षटकामध्ये 9 धावा, परंतु एक विकेट आली ती मात्र गोकुळची. तुषार आणि उमेश ही जोडी मात्र मैदानावरती खेळते. दोन्हीही फलंदाजांनी 2 चेंडू फेस केलेत, त्यामध्ये सिंगल सिंगल त्यांनी घेतले. 2 षटकांचा खेळ समाप्त, पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन समाप्त झालंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 1-16. त्या प्रभू पाटील यांचा जो बॅनर आहे त्या ठिकाणी जी बाईक उभी आहे त्या बॅनरच्या मागे बघा, सुनील गावस्कर यांच्या बाजूला जो बॅनर आहे त्या बॅनरच्या मागे जी बाईक उभी आहे ती बाईक काढायची तिथून. ते दोघे 2 बाईकच्या बाजूला ती तिसरी बाईक आहे, त्या बाईक काढायची ती बाईक काढायची. धन्यवाद. एक सुसज्ज असं क्रीडांगण, VCC मैदान, वांगणी, देशमुख नगर. आणि या मैदानावरती चालू असलेली स्पर्धा शिवसेना चषक वांगणी 2019-20. प्रथम पारितोषिक 2,22,222, द्वितीय पारितोषिक 1,11,111, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 33,333 आणि 5व्या क्रमांकाचं देखील 33,333. इथे वेगवान गोलंदाजी करतोय गोलंदाज आतिश. पहिला बॉल डॉट फलंदाज उमेशसाठी. उमेश आणि तुषार ही जोडी मैदानावर. 3 चेंडूवर 3 षटकार लागले तर विवेक कांबरे यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते वांगणी संघासाठी. वांगणे गाव संघ मैदानावरती खेळतो आणि त्याचे पाठीराखे मात्र इथे अक्षरशः चेंडू खोदून काढला बॅट्समनने. शॉर्ट मिड विकेटला येऊन चेंडू फील्ड करतोय खरवई वाडी टीमचा हा फल क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव, शांत आणि संयम क्रिकेट चालू आहे. सुरुवात तर दमदार झाली होती, गोकुलनं षटकार ठोकून केली होती दुसऱ्याच बॉलवरती, परंतु इथे स्वीप अटेम्प्ट केला आणि तो इफेक्टिव्ह ठरेल. थर्डमॅनच्या दिशेने झहीर कॅन स्टँडच्या अगदी समोर मात्र हा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता मात्र 21 वरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी करतोय आतिश, पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आणि आता फलंदाज तुषारनं लगावलाय स्वीपचा चौकार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध हा चेंडू स्टीअर केला होता दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबवलाय शेवटच्या क्षणी तुषारनं उमेशला. फक्त एकच धाव. मॉर्निंग क्रिकेट, सकाळचं सत्र, हवा देखील खूप चालू आहे क्रीडांगणावरती. धावसंख्या 22. पाठलाग केला होता चेंडूचा तो मात्र फलंदाजाने, तो कदाचित चुकीचा ठरतोय उमेशसाठी. 4 बॉल फेस केले आणि पहिला बॉल डॉट, सेकंड बॉलवरती सिंगल, त्यानंतर 0, त्यानंतर 1-0. 5 बॉल फेस केले, धावा केलेत आपल्या टीमसाठी 2 आणि टीमची धावसंख्या ती मात्र 22. गोलंदाजी केली आतिशनं 0-1-4-1-0. चांगली गोलंदाजी आतिशकडून.
इथे लोअर फुल टॉस कन्वर्ट केला मेडविकेटच्या दिशेने, एक धाव तर जरूर मिळेल, दुसऱ्या धावेचा कदापि देखील प्रयत्न होणार नाही, परंतु शेवटच्या क्षणी इथे विकेट बहाल केले उमेशनं. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत श्री गणेश वांगणी टीमच्या, खरबई वाडी टीमच्या विरोधात. त्या मात्र एक बाद दोन बाद 23. भगव्याचे हे शिलेदार या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय प्रसादजी परबसाहेब, शिवसेना शहर प्रमुख वांगणी, आणि त्याचबरोबर आदरणीय किशोरजी शेलार साहेब, जिल्हा परिषद गट प्रमुख वांगणी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतो आहे. रोख रकमेचं अनामत स्वरूप जे आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं जरूर. प्रथम पारितोषिक 2,22,222, द्वितीय पारितोषिक 1,11,111, तृतीय पारितोषिक 55,555, आणि चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक अनुक्रमे 33,333. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट बाईक मात्र ठेवण्यात आलेली आहे, सिटी 110. आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी मात्र त्याचा खेळ पाहण्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून मात्र LED TV, आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याची दमचक होईल त्याच्यासाठी कूलर. इथे बॅटची कडा घेतले आणि फलंदाज बाद ती माहिती पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचू. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी असेल बाईक सिटी 110 ची. त्याचबरोबर आपला खेळ पाहण्यासाठी आपण कशी गोलंदाजी केली, अगदी गोलंदाजांच्या समोर फलंदाजांनी कशी कामगिरी केली हे पाहण्यासाठी आयोजकांकडून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी मात्र LED TV, आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डर जो मैदानात धावेल दमेल त्याला घाम फुटेल म्हणून तो घाम दूर करण्यासाठी मात्र कूलर या स्पर्धेच्या माध्यमातून. इतर वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि या स्पर्धेसाठी अक्षरशः मी तर म्हणेल खूप मेहनत घेतले आयोजकांनी, प्रमुख आयोजक प्रसादजी परबसाहेब, शिवसेना शहर प्रमुख वांगणी आणि त्यांच्या साथीनं किशोरजी शेलार साहेब, जिल्हा परिषद गट प्रमुख वांगणी आणि सर्व त्यांचे सहकारी. इथे फलंदाज बाद झाला वांगणी टीमचा. वांगणी टीमचा फलंदाज इथे बाद झालाय, तो मात्र तुषार नवीन फलंदाज आहे. मात्र गौरव टीमची धावसंख्या आहे ती 23. गोलंदाजी करतोय गणेश, चौथं षटक. अखूट टप्प्याचा चेंडू होता, फटका अगोदरच कमिट झाला. इथे फक्त सिंगल आहे. खरवई वाडी टीमनं कसून गोलंदाजी केली, अजिबात कुठली मुभा दिली नाही, स्वातंत्र्य दिले नाही ते या फलंदाजांना हात खुले करण्यासाठी. पारितोषिकं बरेच लावण्यात आली, कोणी 3 लगातार षटकारांसाठी, कोणी षटकारासाठी, परंतु ते पारितोषिकं पटकावता आली नाही. धावसंख्या 24. संथ आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल श्री गणेश वांगणी टीमची. खरबई वाडी चौथा गोलंदाज वापरते या षटकामध्ये, चारही वेगवेगळे गोलंदाज लेफ्टी बॅट्समन. जागा बनवली फटक्यासाठी, स्टीअर केल्या गॅपमध्ये, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न होईल आणि इथे दुसरी धाव देखील कम्प्लीट. आता या फलंदाजांना धावावं लागेल, कारण खरवई वाडी टीमचे गोलंदाज कोणतेही मोठे फटके खेळण्यासाठी मुभा देत नाहीयेत. तर सिंगल्सला डबल्समध्ये, डबल्सला ट्रिपल्समध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण आउटफील्ड इतकी चांगली आहे आणि आउटफील्ड इतकी थोडी मला असं वाटते दूर आहे की तिथे डबल होऊ शकते.
बॅकफुटला जाऊन चेंडू हवेत उडवला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू खाली, खूप चांगला झेल रमाकांतजी आचरेकर सरांच्या स्टँडच्या समोर हा टिपलेला मात्र झेल. विकेट गेल्यात आतापर्यंत चार, धावसंख्या श्री गणेश वांगणे टीमची 26. गोलंदाजी करतोय गणेश खरबई बाडीत टीमचा हा गोलंदाज. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन समाप्त झालेत, फिल्डिंग आता फैलावले, पाच सीमारक्षक मात्र असतील, ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2. आणखी एक चांगला फटका इथे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी 2 पायांच्या मधून चेंडू फरार चौकार. एक सूचना आहे फार महत्वाची कॉमेंट्री बॉक्स मधून, मी जोविली टीम महेंद्रला विनंती करतोय की आपल्या टीममधील किंवा आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर मात्र आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे, कृपया करून. फटका इथे फसलाय, निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज गणेश. 4 षटकांमध्ये आपण 4 गोलंदाज पाहिले खरवई वाडी टीमकडून, आणि या 4 षटकांमध्ये श्री गणेश वांगणे टीम मात्र जाऊन पोचले 30 या आकड्यावर, 30 धावसंख्या धावफलकावरती आहेत, विकेट गेल्यात त्या 4, शेवटचं षटक बाकी आहे, कितपत धावसंख्या मात्र येतील शेवटच्या षटकामध्ये श्री गणेश वांगणे टीमसाठी. तीस धावसंख्या धावफलकावरती, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथीदार आमच्यासमोर जोडले जात आहेत. आणखी एक युवा यंग टॅलेंटेड समालोचक, खूप क्रिकेटची माहिती, इतंभूत माहिती, खूप साऱ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना नेहमी ऐकतो, ते ओमकारजी शेट्टे वाकण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पंचांकडे अपील होती परंतु डाऊटफुल होता डिसिजन, इन फेवर ऑफ बॅट्समन असेल, सिंगल रन इथे कंप्लीट. गोलंदाजी करतोय दिनेश खरवई वाडी टीमच्या गोलंदाजांनी इथे 5 गोलंदाज वापरले, म्हणजे बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे खरवई वाडी टीमचा. धावसंख्या 31 धावसंख्या धावफलकावर 31. इथे खूप चांगला चेंडू बॅट अँड पॅडमधून मात्र निघून जातोय, आणि यष्टी रक्षकाने इथे यष्टीचित केलंय ते बॅट्समनला. आणखी एक फलंदाज बाद, भूषण शेलार मैदानाच्या दिशेने रवाना झाला, आणि त्याच्या प्रत्येक षटकारासाठी वस्ताद यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज असेल. धावसंख्या ती मात्र 31 धावा धावफलकावरती आहेत.
गोलंदाजी करतोय तो दिनेश करवईवाडी टीमचा हा गोलंदाज. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मात्र मारा चालू आहे. भूषणच्या बॅटची बाहेरची कडा मात्र घेतलंय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. फेक तितकीच चांगली आहे, परंतु यष्टीरक्षकाने हातातून चेंडू मात्र सोडला, कलेक्ट करू शकला नाही. दोन धाव मात्र इथे मिळत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तिथे 33 वरती 33. ओमकार शेट्टे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खूप चांगले समालोचक, क्रिकेटची इत्यंभूत माहिती. आणि मी तर म्हणेल की यूट्यूब चॅनल उघडल्यानंतर सकाळी आपण त्यांचा जरूर कोणत्या ना कोणत्या तरी स्पर्धेमध्ये आम्हाला आवाज ऐकायला मिळतो. इतकी पॉप्युलॅरिटी मात्र अगदी कमी वेळामध्ये त्यांनी साध्य केले. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट झाला आणि आणखी एक फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला निघून जाईल. अद्याप शिल्लक आहे ती या सत्रातील. सुनील मात्र जातोय बॅटिंगसाठी. दोन बॉल शिल्लक. आणखी एक चांगला चेंडू, डॉट बॉल मात्र फेकतोय गोलंदाज दिनेश. काय कमालीची गोलंदाजी केली ती मात्र या खरवईवाडी टीमच्या सर्वच गोलंदाजांनी. कोणत्याही गोलंदाजानं मात्र मोठे फटके खेळून दिले नाही. एक षटकार आणि एक चौकार आलाय. दोन चौकार आले त्या इनिंगमध्ये फक्त. शॉर्ट मिड विकेटला मात्र चेंडू फील्ड होणार. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र बाद. एकेरी धावसंख्येनं धावफलकावरती धाव आहेत त्या 34 धावसंख्या धावफलकावरती आहेत. आणि आता गरज असेल खरवईवाडी टीमला 5 षटकांमध्ये 7 च्या सरासरीनं 35. 7 च्या सरासरीनं खरवईवाडी टीमला धावा करायचे त्या मात्र 35. आज आमच्या समेत ऑफिशियल अंपायर आहेत गणेश बावीसकर, सूर्यकांत जाडव जे आता मॅच करतायत क्रीडांगणावरती, आणि त्यांच्या साथीने हेमंत कोळी ज्यांना या मॅचसाठी रेस्ट आहे. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम, ओमकार सावंत, मिलन पाटील, मनीष मस्कर, प्रथमेश परब, स्वप्नील झोमटे, श्रेयस शिंदे, ही सर्व टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम. आणि आमच्या पाठीचा कणा समालोचकांच्या गुणलेखक रमेशजी मयेकर आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचे डीजे मास्टर डीजे उमेश यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. मी विनंती करतोय
प्रभातजी परब यांना की आपण दीपक दादांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आपण त्वरित संपर्क साधायचे सात च्या सरासरीनं 35 धावा करायचे सेकंड इनिंगमध्ये खरबेवाडी टीमला. आणि या आपण ऐकूया सेकंड इनिंगमध्ये एक तुमच्या सर्वांचा आवडतीचा आवाज ओंकारजी शेट्टी यांना. थँक्यू समीरजी सोमणे. शिवसेना चषक वांगणी 2019 एक भगवामय वातावरण आणि आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर भगवा धर्म भगवा झेंडा ज्यांनी जोपासला स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांची एक आकर्षक प्रतिमा ज्यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर अंगावरती एक वेगळं तेज निर्माण होतं. मॅच सुरू होती हो द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनला बीट करून बॉल मागे येतो लॉंग ऑनला. झेलची शक्यता तर नक्कीच होती पण तोपर्यंत दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा डोळ्यासमोर आली की सकाळच्या सत्रामध्ये एकच म्हणेल सकाळ हसरी असावी शिवरायांची मूर्ती मात्र नजरेसमोर दिसावी मुखी असावे जगदंबेचे नाव सोपे होईल तुमचे सर्व काम. छत्रपती शिवरायांचरणी त्रिवार मानाचा मुजरा आई जगदंबेचरणी आपण साकडं घालू की आजचा दिवस देखील यशाची उंच शिखर गाठू दे. या स्पर्धेचे शिल्पकार किशोरजी शेलार आणि प्रसादजी परब साहेब जे शिवसेनेचे मी म्हणेल कार्यकर्ते या विभागातील पूर्ण विकासाचा ध्यास मनाशी बागून शिवसेनेमध्ये त्यांनी उचललेली वाटचाल आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना गाठलेली उंची किशोरजी शेलार जिल्हा परिषद गटप्रमुख वांगणीचे आणि शिवसेना सहप्रमुख वांगणी आदरणीय प्रसादजी गोपीनाथ परब आणि त्याचबरोबरीनं आमचे मित्र प्रभात परब यांच्या स्वप्नातनं साकारलेला हा शिवसेना चषक. फुल टॉस इन फील्डच्या वन वॉड शॉट क्लास दाखवतोय आपला बॅटचा बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर भगवा चौकार. संघाने जांधाराचा वांगणी गाव होता त्यांनी देखील पहिल्या सत्रामध्ये 34 केला आणि खरवईनं काल ते टोटल पार केलं. आज खरवई वाडी वस श्री गणेश वांगणी गाव यांच्यामध्ये मॅच तुम्ही पाहताय आणि आज देखील ते चित्र तुम्हाला स्कोरकार्डवरती दिसतंय. पुन्हा एकदा इनफील्डच्या वर्ण यावी मात्र लॉंग ऑफला खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला बॅक टू बॅक आलेला हा दुसरा दर्जेदार चौकार. टोटल स्कोरकार्ड वरती लागली 10 धावा 5 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण झालाय. एक चांगली सुरुवात मिळाली आहे टार्गेट शॉट आणि बॅटिंग इथे दर्जेदार होती आहे. फिल्डिंग मध्ये आता थोडेसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. मांडेंडी पॉवर प्ले पहिल्यांदा चित्र पाहतो की एक लॉंग ऑफ आणि एक खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. आणि यावी ऑन साईडला खेळले मिड ऑनला जे फिल्डिंगचं जाळं रचलं जात आहे त्याच्या विरुद्ध धावा कशा बनवायच्या हे फलंदाजाला चांगलं माहिती आहे. आणि खेळाडू तोच मोठा असतो जो मैदानाची मी म्हणेल परिस्थिती पाहून गोलंदाजानं रचलेल्या सापळ्यांच्या अगेन्स्ट त्याच्या मी म्हणेल जी षडयंत्र असलं त्याला भेदून आपलं टार्गेट पूर्ण करतो. आणि सुरेशचा तोच प्रयत्न होता. दोन चौकार त्यानं लगावले पहिल्या षटकामध्ये आणि 34 धावा आल्या होत्या. 35 टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये विदाऊट लॉस 10 धावा. आणि कालची मॅच जर पाहिली 10 विकेटनं जिंकली होती 34 टार्गेट पूर्ण करताना तर आज पाहायचंय इथे मात्र ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल का बॅटिंग करणाऱ्या टीम खरवई वाडी या संघाच्या माध्यमातनं. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण धावा झाल्या 10 टार्गेट छोटं टॉससाठी इन्व्हाइट करतोय रिस टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट
Zuveli. I kindly request both the captain, please come on the stage for the toss. रीस आणि जुवेलीचे कॅप्टन लगेच संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिलं सत्र पूर्ण झालंय, दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. नाणेफेकीसाठी आमच्याकडे वेळ कमी आहे आणि आज मी म्हणेल अनेक दूरवरून या स्पर्धेमध्ये संघ खेळण्यासाठी दाखल होतील. रायगडची शान अनेक मी म्हणेल 15 ते 16 वर्ष जपणारा रायगडचा एक दादा संघ प्रेमनाथ 11 मुरबी तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. माहुल गाव मुंबई कोळीवाडा विभागातील 80 ग्रामीण टीम मधनं गतवर्षीचं खासदार चषक गाजवणारी सचिन काटकर, मंगेश वैदी आणि त्याचबरोबरीनं कडकचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. माहुल गाव विकी 11 वडवली बी सध्याच्या टीमच्या नावाचा भरपूर मोठा बोलबाला. ठाणे जिल्ह्यातील एक मी म्हणेल मोठी टीम अत्याधुनिक खाडी चषक जो 2 लाखाचा मानाचा करंडक होतो कल्याण डोंबिवलीचा, त्या स्पर्धेचा उपविजेता संघ. लाईन पाहावी लागेल, अंपा सिग्नल बॉल डावा स्टिकच्या बाहेर आहे, पंजांचा इशारा व्हाईट बॉल. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे. मी म्हणाल क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे कुठलेही टोटल सेफ नसते. 35 धावेचं टार्गेट जरी असलं, पहिल्या ओव्हरमध्ये 10 जरी आल्या, इथनं देखील तुमच्या अंगात लढण्याची जिद्द संघर्षाची ताकद असेल तर हे लक्ष देखील तुम्ही रोखू शकता. फक्त आय कॅन डू, मी करू शकतो हा आत्मविश्वास असायला हवा. बट इथे गोलंदाजाला सापडत नाहीये लाईन त्याचा टप्पा. पुन्हा एकदा बॉल डावा स्टिकच्या बाहेर, अनदर एक्स्ट्रा. टीमची टोटल फलक्यावरती पाहायला मिळती आहे 12 धावा. 12 आकडा देखील तुम्हाला भरपूर काही सांगून जातो. युवराज सिंगचा जर्सी नंबर आहे, क्रिकेटच्या मी म्हणेल गॉड सचिनचं स्वप्न तब्बल 28 वर्षानंतर ज्यानं स्वप्नामध्ये साकारलं, खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप ज्यानं भारताला जिंकून दिला तो युवराज. त्याची कारकिर्द पाहिली तर भरपूर संघर्ष आणि संघर्ष तुम्हाला त्याच्या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतो. त्याच्याबद्दल देखील चर्चा आपण नक्कीच करू. ओव्हर द विकेट. इथे लाईन चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरना बॅट्समनला बीट करून जातो आहे. आपण चर्चा करत होतो युवराज बद्दल. मैदानाच्या आतमध्ये रक्ताची उलटी करताना देखील ज्याला मी म्हणेल त्यांना एकच सांगितलं आपल्या पार्टनरला की रक्ताची उलटी झाली म्हणून काय झालं, जर सीमेवरती जवान आपल्या देशासाठी गोळी खाऊ शकतो तर मी रक्ताची उलटी करताना भारतासाठी का क्रिकेट खेळू शकत नाही. हे होतं युवराज सिंगचं वाक्य. अजून एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू तुम्हाला या मॅच मध्ये नक्कीच विजयाच्या दिशेनं घेऊन मी म्हणेल जाणार नाहीये, पण विजयाची चाहूल कुठेतरी नक्कीच निर्माण करेल. कारण सुरुवात चांगली मिळाली आहे, एकही विकेट गेली नाहीये, त्यामुळे सध्या चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला हा संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा खरवई वाडी, करण ओव्हर द विकेट. इथे देखील लाईन चांगली आहे, चेंडू पॅट वरती आदळला, यस इम्पॅक्ट चांगलं होतं. विकेट फॅक्टर मी म्हणेल इथे हाईट फॅक्टर बरोबर होतं. विकेट टू विकेट हा बॉल होता आणि बॅट्समन इथे परततोय मैदानातनं बाहेर. लागलेला पहिला धक्का लेग बी फॉर विकेट, एल बी डब्ल्यू. वर्षाचं वादळी आयुष्य चंदनासारखं झिजवलं ते म्हणजे फक्त 4 अक्षरांसाठी, ती म्हणजे शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतनं शिस्त वचन आणि सेवा आणि मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देणारी संघटना. म्हणजे फक्त संघटना नाही तर स्वाभिमान जपणारी आणि मराठी माणसाला लढायला शिकवणारी ही संघटना म्हणजे शिवसेना. शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साईडला फिल्डर आहे तिथे सर्कलमध्ये, थोडेसे फंबल तर नक्कीच झाले, एक सिंगल तोपर्यंत नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती आहे 13 धावा फलकावरती. सुरुवातीला व्हाईट बॉल नक्कीच झाले पण त्यानंतर जर पाहिलं कमबॅक देखील चांगला केला आहे गोलंदाजी करत असताना बॉलर करण. आता जगदीशला वन डाऊनला सलामीचा फलंदाज जुनी सुरेश खेळतोय, हलक्या हाताने इथे ढकलत आहेत बॉलला. कारण परिस्थिती चांगली आहे, ज्यावेळी तुमच्या गोलंदाजाने यश मिळतं फलंदाजांवरचा दबाव बाजूला होतो, ज्यावेळी तुमच्या गोलंदाजाने अपयश मिळतं फलंदाजांचा दबाव वाढतो. आणि इथली परिस्थिती जर पाहिली पुष्कर खुशरव सध्या ही स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या खरवई वाडी टीमसाठी. सिंगल डबलना देखील मॅच तुमच्या बाजूनं टर्न होऊ शकते, एक अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय.
तब्बल 40 टीम्सला एकत्रित घेऊन एक भगवमय वातावरण शिवसेनाचे शक वांगणी फुलटो सुद्धा फायदा उचलताला नाहीये. अजून एक फलंदाज बाद होईल आणि या गोलंदाज करणनं इथे दिलेला हा दुसरा धक्का खरवाईवाडी टीमला. आणि आता मॅच तुम्हाला चांगली रंगताना दिसेल कारण अजून एक धक्का इथे लागला. वन डाऊनचा फलंदाज जातोय मैदानातनं बाहेर खेळाडू बाद. मोठ्या मोठ्या राजकीय कार्यकर्त्यांचे धाबे दणानायचे आणि बाळासाहेबांचं एक वाक्य मला नक्कीच आठवतं जे मराठी माणसासाठी डेडिकेट होतं. एकवेळीस मराठी माणसाच्या अंगावरती मांस नसला तरी चालेल पण मराठी माणसाच्या अंगात माझा असलाच पाहिजे हे बाळासाहेबांचं वाक्य होतं. आणि एक मी म्हणेल त्यांनी घोषणा देखील दिला त्याबद्दल देखील आज पूर्ण दिवसामध्ये चर्चा तर नक्कीच सुरू जाईल कारण स्पर्धा आहे शिवसेनेची. आणि बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदरणीय प्रसादजी गोपीनाथ परब साहेब आणि किशोरजी शेलार साहेब शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर चांगले कार्य या पंचक्रोशीमध्ये करतात आणि या वांगणी गावाला आज क्रिकेटच्या जगतामध्ये मिळवून दिल्याने मान सन्मान ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. शिवसेना चषक वांगणी 2019. आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस सकाळच्या सत्रातला हा पहिला सामना. धावसंख्या झाली आहे स्कोअरबोर्डवरती 14 गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फटका मिस टायमिंग आहे कॅच व्हायला हवी आहे. फिल्डर येतो आहे लॉंग ऑफ वरनं बट इथे कॅच मी म्हणेल पकडता आली नाही आहे. ज्यावेळी तुमच्याकडे टार्गेट छोटं असतं गोलंदाजांना फिल्डरची साथ ही मिळायलाच हवी कारण ज्यावेळी तुमच्याकडे हाफ चान्सेस असतात सक्सेससाठी त्यावेळी त्या सक्सेसमध्ये कन्वर्ट व्हायलाच हव्या. कारण मेहनत कराल तर या मैदानावरती कोणतंही लक्ष तुमच्यासाठी अशक्य नसतं. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत संघर्ष करत राहा जेणेकरून तुमच्या मी म्हणेल अंगातला संघर्षाचा दम किती आहे तो इथे प्रेक्षकांना कळेल. धावसंख्या 2 ने पुढे जाती आहे. टीमची टोटल झाली आहे 16. अर्ध लक्ष झाला पूर्ण. अजून 16 रन 18 रन अजून करायचे आहेत. आणि यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफला बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर इनफील्डच्या वरनं एक चांगला स्ट्रोक दर्जेदार चौकार. शिवसेनेचा झेंडा फडकतोय साऱ्या वांगिया शहराला. शिवसेनेचा झेंडा फडकतोय साऱ्या वांगिया शहराला. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे 10 फलकावरती 4 धावेच्या बरोबरीनं 20. टार्गेट आहे या मॅच मध्ये 35 म्हणजे अजून 15 रन करायचे आहेत. अजूनही मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. बॉल तयार होतो बॉलिंग ट्रॅक वर. तिसरे षटक आहे. सुनील इथे शफल क्रॉस होऊन इनफील्डच्या वरनं. काल अशीच बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये आपण कुंदनच्या बॅटमन पाहिली होती ज्यानं 49 धावा कालच्या दिवसाचा इंडिव्हिज्युअल हायस्कोर लावला होता. इथे आज त्या बॅट्समनची मला कुठेतरी आठवण झाली आणि हा बॉल जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मिळतोय. अजून एक चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. टीमची टोटल होती आहे 224. थोडस दबाव मी म्हणेल कुठेतरी नक्कीच होता टीम खरवाई वाडीवरती. पण आज सलामीला आलेला फलंदाज सुरेश मैदानातील परिस्थिती टार्गेट पाहून एक अतिशय चांगलं शांत डोक्यानं अग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनं गेम इथे प्रेझेंट करतोय आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना बॅटिंग करत असताना सुरेश थोडस दबाव इथे लगेच जाणवला गोलंदाजावरती. दिशा इथे भरकडले. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. ऑफस्टिक पासून चेंडू भरपूर बाहेर होता. रन मी ते एक एक्स्ट्रा. आणि आता मॅच मध्ये पारडं भरपूर भारी झालं. 25 फलकावरती लागलेत. आता 15 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्यात फक्त आणि फक्त 10 धावा. इथे फुल लढलेन
चांगलं फुटवर्क घ्या. लाईन बॉलची भरपूर लवकर रीड करतोय. दोन चौकार आल्यानंतर त्याने इथे पाहिलं की सामना आपल्या बाजूने टर्न झाला. नवीन फलंदाजाला दिनेश, त्याला स्ट्रायकर एनला सिंगलनं इन्व्हाइट केलं आणि आता चर्चा करतोय दिनेश सोबत सुरेश की येणाऱ्या मॅच मध्ये सिंगल डबल जरी आली किंवा मी म्हणेल एखादा मोठा स्ट्रोक आला तर पार्टनर आपल्या बाजूनं भारी होईल, पण इथे विकेट आपल्याला गमवायची नाहीये असाच काहीतरी संदेश देत असताना हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल्लर लेन बॅकलिपला खाली ठेवून सरळ मी म्हणेल ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. एक टेक्निकल साऊंड बॅट्समन जसा असतो त्याच्या बॅटमधनं ज्यावेळी बॉल टायमिंग होतो त्यावेळी जो आवाज येतो तो आवाज इथे तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळाला टक. आणि रन मिळतीय एक, धावसंख्या होतीये 27. विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना टीम खरबाई वाडी वांगणी गाव क्रिकेट संघाविरुद्ध ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे मिडॉनला. एक सिंगल रोखता येईल का? नाही आहे. म्हणजे इथे सिंगल होईल कम्प्लीट. बासमानी यशस्वीरित्या ही सिंगल कम्प्लीट करताना सुरेश आपल्या टीमला विजयाच्या अगदी एक एक धाव जवळ घेऊन येते. खरबाई वाडी क्रिकेट संघाला धावसंख्या झाली आहे फलकावरती 28. जय हनुमान जोवेली विरुद्ध रीस दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज थोडस लवकर या टॉस साठी कारण आज अनेक फेरबदल झालेत आजच्या दिवसामध्ये. भरपूर लांबून लांबून आज टीम खेळण्यासाठी येतील तर मी विनंती करतो जनुमान जोवेली आणि रीस टीमला की आज आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये वेळेचा जेवढा सदुपयोग करता येईल तेवढा आपण करूयात जेणेकरून स्पर्धा काल जशी यशस्वीरित्या भरपूर लवकर कम्प्लीट झाली आज देखील तशीच करता येईल. आणि या स्पर्धेचं जे स्टँडर्ड आहे स्पेशल इथली टाईम मॅनेजमेंट इथले इन्फ्रास्ट्रक्चर इथली फॅसिलिटीज त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जपता येतील. रीस टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं जुवेलीचे कॅप्टन फास्ट या कॉमेंट्री बॉक्समध्ये. रीस टीमचा संघनायक आणि जुवेलीचा संघनायक यायचे. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती आतापर्यंत 28. अजूनही 7 धावा करायच्यात येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. ड्रिंक ब्रेक्स मैदानाच्या मध्ये सुरू होता. 12 बॉल 7 धावायची गरज. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर होताना आपण पाहत असतो. नुकतंच खाडी चषक पार पडलं कल्याण डोंबिवलीमध्ये. जर आपण पाहिलं विजयदादा पाटील चषक सुरू आहे पिंडारकरच्या मैदानावरती गोलवली क्रिकेट टीमच्या माध्यमातून. राहुलभाई पाटील चषक सुरू आहे आडवलीच्या मैदानावरती आणि त्यापैकीच एक अजून मानाचा सन्मानाचा या वाघणी विभागातला मी म्हणेल विश्वचषक जवळजवळ तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण या विभागातल्या क्रिकेटचं ग्लॅमर थोडंसं कमी होतं पण मागचे 2 ते 3 वर्ष नक्कीच मी म्हणेल भरपूर चांगलं डेव्हलपमेंट या विभागातल्या क्रिकेटनं पाहिलं. मग त्यामध्ये आपण चांदप गावाचा उल्लेख करू शकतो. चांदपची नाईट क्रिकेट स्पर्धा आणि चांदपच्या नाईट स्पर्धेचा जर विचार केला अक्षरशः पब्लिक मैदानाच्या आतमध्ये ओसंडून वाहत असते आणि भरपूर मोठं क्रिकेट या विभागामध्ये देखील खेळलं जातं. जुवेलीमधून ही सुरुवात झाली आणि अक्षरशः आता वांगणी कर्जत आणि मी म्हणेल पूर्ण बदलापूर एक क्रिकेट वेड शहर तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या प्लॅटफॉर्म मी म्हणेल या सगळ्याच खेळाडूंना निर्माण करून दिला जातोय आदरणीय किशोरजी शेलासाहेब श्री प्रसादजी गोपीनाथ परब साहेबांच्या वतीनं. ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा प्रतीकदादा परब यांच्या नावाचा उल्लेख आपण करू, प्रसाददादा परब यांच्या नावाचा उल्लेख करू जे भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून स्पर्धेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष केंद्रित करून हा मानाचा सन्मानाचा चषक शिवसेना चषक. फटका फसला मिस्ता मिंग्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कॅच बॉल अँड कॉट आणि बॅट्समन इथे आउट होईल. लागलाय हा धक्का फलंदाजी करणाऱ्या टीम खरबाई वाडी क्रिकेट संघाला. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत आणि 3 विकेट करंच्याच खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
बॉलर तयार होईल करण लढण्यासाठी. मी म्हणेल आता जास्त काही उरलं नाही आहे. टीम खरबई वाडीच्या विरुद्ध वांगणी गाव क्रिकेट संघाकडे अजून एक सिंगल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता आपल्याला पाहायला मिळतीय 30 धावा. जिंकण्यासाठी अजून 5 धावा करायचे. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला मिड विकेटला हा बॉल जाईल. फिल्डर आहे रोहित शर्मा स्टँडच्या अगदी बाजूला. तो पण रन मिळेल इथे एक आणि धावसंख्या एक ने पुढे जाती आहे 31. आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे 4 धावा. इथं एखादा मी म्हणेल विकेट आली, 2 ते 3 बॉल लगातार डॉट आले आणि त्यानंतर देखील जर अजून एखादी विकेट आली तर मॅचला भरपूर मजा येईल. पण क्रिकेटमध्ये जर त्याला मोई स्थान नाही, प्रेझेंट वर्तमान काय सांगतोय हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो. आणि सध्याची स्थिती, सध्याचं प्रेझेंट सांगतंय की ही मॅच खरबई वाडी सोडणार नाही आहे. अंबाचा इशारा व्हाईट बॉल, अजून एक रन इथे फलकापदी एक्स्ट्रा ऍड होईल 32. टार्गेट छोटं आहे, एक्स्ट्रा रन्स तुम्ही खर्च करतायत. टीम रीस आणि जुवेली संपर्क साधा फास्ट टॉस साठी. तर इथे अजून एक विकेट मिळत असताना चौथा विकेट आपल्या खात्यामध्ये ऍड करतोय. तर जुवेली टीम बद्दल आपण सध्या चर्चा करू. जी माहिती आमच्यापर्यंत येते आहे आदरणीय, मी म्हणेल श्रीधरजी धुळे बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर क्रिकेट डेव्हलप होतं बदलापूरमध्ये. त्यांच्या नावानं देखील एक नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो, चेतनदादा धुळे त्याचबरोबरीनं महेंद्र धुळेच्या टीमच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ इथे तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. जय हनुमान जुवेली. तर कॅप्टन यायचे टॉससाठी आणि त्याचबरोबरीनं लगेचच इन्व्हाइट करतोय टीम रिसच्या कॅप्टनला. प्लीज आपण तातडीनं संपर्क साधा. आपल्या ज्या टी शर्ट आहेत त्या तुम्हाला लगेचच कॅरी करायच्यात, कारण हा सामना आता जवळजवळ संपत आला. सुरेशचं कौतुक नक्कीच करावं लागेल. 15 बॉल त्यांना फेस केले, 25 धावा. इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमनं स्टँड इन काय असतं, लोस्कोची मॅच असली की विकेट कशी टिकवावी, धावा कशा खेचल्या जाव्या हे त्यांना नक्कीच इथे सिद्ध केलं. चांगल्या बॉलला सन्मान देत होता, त्याचबरोबरीने जशी संधी मिळाली 4 चौकारांचा खेळ त्यांना साकारला. एक रन तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे केला जाईल का, आणि यस दुसरी धाव देखील कम्प्लीट होती आहे. कारण फिल्डिंग थोडीशी खराब झाली, फिल्डिंग असेल त्याचबरोबरीनं बॅटिंग असेल हा चर्चेचा विषय राहिला. आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. धावसंख्या झाली एक, स्कोर कार्ड वरती 34. आता येणारे बॉल 6 आणि जिंकण्यासाठी करायची आहे फक्त आणि फक्त एकच धाव. पण अजूनही मी म्हणेल ग्रामीण क्रिकेटमध्ये आजवर असे अनेक विक्रम झालेत की 6 बॉलमध्ये एक धाव देखील रोखली गेली आहे. बट इथे मी प्लॅटफॉर्म म्हणेल गोलंदाजाला कमी आहे, पण एकच सांगेल येणाऱ्या बॉलरला जरी या मॅचमध्ये संघर्षासाठी काही जास्त शिल्लक नसलं तरी विजय निश्चित असल्यावरती भित्रा माणूसही लढतो. विजय निश्चित असल्यावरती भित्रा माणूसही लढतो, पण ज्यावेळी आपण पराभूत होणार आहोत त्यावेळी जो लढतो तोच खरा या क्रिकेटच्या रणांगणातला योद्धा असतो. तर पाहिजे ती योद्ध्याची भूमिका येणारा बॉलर इथे दाखवेल का टीम वांगणी गाव क्रिकेट संघासाठी, कारण खरबई वाडीला इथे बनवायची आहे फक्त एक सिंगल.